गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, स्टैंडर्ड 9, सब्जेक्ट मराठी। नेक्स्ट चैप्टर है हास्य चित्रातील मुले, स्थूल वचन, रैपिड रीडिंग। अपन खूब सारे कार्टून्स असे बघितले असतील, पिकाचू, टॉम एंड जेरी। तर या चित्रातून ही हास्य चित्रे, व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, आपल्याला विचार करायला लावतात, यामधून काही लोक संदेश देतात। तर याच पाठामध्ये आपण हास्यचित्रातील मुलं, स्थूलवचन यामध्ये मधुकर धर्मपुरीकर, जन्म 1954, कथालेखक, ललितलेखक आणि व्यंगचित्राचे संग्राहक, अभ्यासक। 1976 पासून त्यांनी व्यंगचित्राचा संग्रह करण्यास सुरुवात केली। कथालेखनासोबत व्यंगचित्राच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन, किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर के लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे। त्यांनी आर के नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे मराठीत अनुवाद केले आहे। अप्रभू रूप विश्वनाथ हे कथासंग्रह, रेषालेखक वसंत सरवटे हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडे हे पुस्तके प्रसिद्ध। हास्यचित्र आणि व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजेत हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे। हास्यचित्र, व्यंगचित्र आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात। हास्यचित्र व व्यंगचित्रे यामधील भेदाभेद म्हणजे डिफरन्स दर्शवत लेखकाने या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे। प्रस्तुत लेख वयम 2016 दिवाळी अंकातून घेतला आहे। आपण दररोज कार्टून पाहतो, ते आपल्या इतक्या सवयीची झाली आहे की कार्टूनच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो। कार्टूनला मराठीमध्ये व्यंगचित्र आणि हास्यचित्र असं म्हटलं। शिवाय आपल्या सहसा आपण सहसा जी पाहत असतो ती असा स्ट्रीप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका। चिंटू हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण। अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं, मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते। कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहू कुत्कन हसू येतं आपल्याला। असं चित्र हे हास्यचित्र असतं, पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल? कुणी सांगेल वेडंवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून, कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो, आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येत। अशी कार्टूनची खूप सारी उदाहरणं सगळ्यांनी दिलेली आहेत वगैरे। हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपण हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल की सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र। हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं। व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढचा टप्पा। व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढाच हेतू नसतो, तर व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्यालाही हसू येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं। आपण जर त्या चित्राशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो हे आपल्या लक्षात येतं। मुलांची हास्यचित्र काढणं हे सर्वात अवघड गोष्ट आहे। मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नव्हे, नाही तर हास्यचित्राची मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं। का? तुम्ही काढून पहा, तेव्हा लक्षात येईल। कारण लहान मुलांचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलांसारखं वाटणार। एखादा उंच माणूस काढला तर तो उंच माणसासारखा मुलगा वाटणार का? छे, मग दाढी मिशा नसल्या की काय होईल का चित्रातलं पोरग? नाही बुवा, तसं होणार नाही। त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरग? चित्र काढण्याचा प्रयत्न केला की आपल्याला या अडचणी अशा लक्षात येतात। मोठ्या माणसाकडे आणि मुलांकडे आपण बारकाईने पाहिलं नाही हेही आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल, आणि इथेच व्यंगचित्राचं कौशल्य लक्षात येतं। मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातील मुलं
हे मुलांसारखं दिसणं सर्वात कठीण। आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपल्या व्यंगचित्रात हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आहेत, तर त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे ते पाहूया। हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ती श्री द फडणीस या ज्येष्ठ चित्र व्यंगचित्रकाराच्या चित्राची। शाळेतल्या चौथी पाचवीच्या गणिताच्या पुस्तकाच्या फडणीसांची हास्यचित्र होती। ती पाहताना गणिताचा भाव कमी झाला होता मुलांचा। त्याचं हे हास्यचित्र पहा, जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतील असा आपला समज। मात्र या चित्रामध्ये फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या लहान रोपट्याला पाणी घालते आहे, तेही किती काळजीने दुधाच्या बाटलीने। श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यचित्रकार। त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट व नाजूक आणि लवचिक अशी। त्यांच्या या हास्यचित्रात पहा, अगदी रांगणारं मूल काढलेलं आहे, त्याची हालचाल जाणवते नाही का। शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा। हास्यचित्रात आणि चित्रात हाच फरक असतो की चित्रात हुबेहूब काढण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि हास्यचित्रामध्ये विनोदी माणूस एखाद्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल केलेली असते। डेव्हिड लँगटन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्रे पहा। पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे, हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात। तर दुसरं चित्र बोकाड पसरणारा म्हणजे खूप जोरात असा रडत असणारा मुलाचं, त्याला व्यंगचित्र म्हणता येईल का बरं। चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्या रडण्याकडे। आपल्याला वाटून जातं की हा लहान मूल उगीचच रडत असतात, तसंच हा रडतो आहे बाकी काही नाही। पण या चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला असं दिसतं की सेफ्टी पिन आणि विचार येतो, अरे ही पिन त्याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकाड पसरले असणार। तसे असावे कारण मुलाच्या रडण्याला काहीच कारण नसतं। इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत पहा। लहान मुलं कशी दिसतात, चित्रात त्यांचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात आणि हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत अशी चित्रं पाहावी असे आहे। हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचे व्यंगचित्र। खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे, मुलाला जमिनीवर बसून त्याचे केस कापले जायचे। इथे पहा तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा, तेच हातपाय, तेच नाक डोळे, पण फरक कुठे आहे, ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे मूल लहान मूल वाटतं। आकाराने लहान मोठे पण आहेच, पण त्याशिवाय अधिक काय। ही चिंटूची चित्रमालिका पहा, इथेही हा फरक आपल्याला दिसतो। शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो। या अर्थाने ते उत्तम व्यंगचित्र आहे नाही का। तर इथे एक जोक्स दिलेला आहे, पप्पा नदीचं पाणी कुठे जातं हो, ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते। तर पप्पा त्याला विचारतात, का रे तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली आहे म्हणून विचारत आहे। आता आणखीन एक गंमत पाहू, हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर याचे हे व्यंगचित्र। चित्र पाहताच आपल्याला वाटते की ही दोन वेगळी चित्रे आहेत, पण एक लहान मुलगा व एक मोठा माणूस भिंतीवर लावलेले तेच चित्र या दोघांची केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की हे लहानपणी मोठे व्हायली
वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे। लहान मुलांना मोठ्या वस्तूचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आणि जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो। बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं असं या व्यंगचित्रकाराला सांगायचे आहे। आता हे हास्यचित्र चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचं उदाहरण ब्रिटिश व्यंगचित्रकारांनी नॉर्मन थेलवल याच मुलांची कॅम्प आणि त्याचा शर्ट सॉक्स बूट पाहून लक्षात येते की हा स्काउटचा मुलगा आहे आणि त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात। इथे त्याच्या बुटात मध्यभागी काहीतरी घुसून बसले आहे आणि ते काढण्याच्या नादात हा मुलगा पहा ना कसा वेडावाकडा झालेला आहे। शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारे हे हास्यचित्र आहे। आता आपल्या लक्षात आलं असे की लहान मुलांचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकाराचाच महत्त्वाचा नसतो तर ती शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात असणं गरजेचं असतं। म्हणजे हातापायाची बोटं ती लहान काढली की आपल्या आपोआप नख लहान होतात। नाकाचा आणि ओठाचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशा लहान किंवा एकाच रेषाच्या असतात आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात। हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही। यापुढे व्यंगचित्र आणि हास्यचित्र पाहताना आणि काढताना या बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्हीसुद्धा घेऊ शकाल। तर या पाठामध्ये आपण हास्यचित्र आणि व्यंगचित्र काढताना या दोघांमध्ये काय फरक आहे आणि हे चित्र काढताना कशा पद्धतीने काढलं गेलं पाहिजे हे या पाठातून सांगितलं आहे। तर स्वाध्याय दिलेला आहे, याचा हा स्वाध्याय तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि सॉल्व केल्यानंतर तो व्हॉट्सअप नंबरवर सेंड करायचा आहे। ओके, थँक्यू।